तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाकडून दुकानांची आणि कार्यालयांची योजना आणलेली आहे. या योजनेसाठी अनेक जण अर्ज करतायत, ऑनलाईन अर्ज करतायत, अनेक जण साईट व्हिजिट करतायत आणि अनेकांनी आपल्याला कमेंट्स केले होते की सर आम्हाला जे काही दुकान आहे ते दुकानं दाखवा, आजूबाजूची लोकॅलिटी संदर्भात माहिती द्या, जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत ते दाखवा, असे अनेक कमेंट्स आपल्याकडे वारंवार येत आहेत. आणि म्हणून आज आपण आलेलो मित्रांनो संत तुकाराम नगर येथील जो काही म्हाडाचा भूखंड आहे किंवा म्हाडाची जी काही योजना आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. आणि आज आपण इथे जाणून घेणार आहोत की नेमकं या ठिकाणी जे काही दुकानं उपलब्ध करून दिलेली आहेत त्या दुकानांसंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. नेमकं येथील दुकानं कशी आहेत, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहेत, या दुकानाचा कार्पेट एरिया काय आहे, या दुकानाची किंमत काय आहे, अनामत रक्कम किती भरायची आहे, अशी वेगवेगळी माहिती आज आपण सविस्तररित्या घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडाच्या ज्या काही योजना येतात, मुंबई असो, पुणे असो किंवा इतर ठिकाणी ज्या काही योजना येतात, त्या प्रत्येक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आता महत्त्वाचं मित्रांनो, जे काही संत तुकाराम नगर या ठिकाणी जे काही भूखंड, जे काही दुकानं उपलब्ध झालेली आहेत त्या ठिकाणी इकडे 17 आणि 23 अशी एकूण 40 दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता मी तुम्हाला दोन्ही साईडचे दुकान दाखवणार आहे. ज्या ठिकाणी मी उभा आहे तुम्ही मागे पाहू शकता, जो काही कॉम्प्लेक्स दिसतोय खाली, वरती जे काही रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत ज्याची लॉटरी ऑलरेडी झालेली आहे, फक्त 4 फ्लॅट्स बाकी आहेत मित्रांनो या ठिकाणी. पण नेमकं जी काही दुकानं उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता, इथे हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि हे जे पत्रे लावले त्या पत्रेच्या पलीकडनं रोड आहे, जो मेन रोड आहे तो आहे. म्हणजे ज्यावेळेस हे पत्र हटवले जातील त्यावेळेस मात्र तुम्हाला ही रोडची चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणार आहे. त्या साईटवर मी ज्या साईटवरती उभा आहे या दुकानांसाठी तुम्ही लाभ घ्या. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 25 मार्चपर्यंत तुम्हाला याच्यासाठी भाग घेत येणार आहे. ज्यांना जरी या ठिकाणी दुकानं घ्यायची असेल ते 25 मार्चपर्यंत ऑनलाईन जे काही म्हाडाची साईट आहे https://eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ही सगळी दुकानं घेऊन बोली पद्धतीने विकली जाणार आहेत, म्हणून जो जास्त बोली लावेल त्यांनाच ही दुकानं मिळणार आहेत. म्हणून जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तुम्ही 25 मार्चपर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याशिवाय जी काही घरांची योजना आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला 10 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी नक्कीच म्हाडाने दिलेली आहे. म्हणून म्हाडाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की या दुकानांसाठी तुम्ही लाभ घ्या. ज्यांना या ठिकाणी बिझनेस करायचा आहे, ज्यांना गुंतवणूक करायची, ज्यांना व्यवसाय करायचा असेल, जे छोटे मोठे दुकानदार असतील त्यांच्यासाठी मात्र ही खूप चांगली संधी म्हाडाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती सुद्धा चांगल्या प्राईम लोकेशनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. चला तर मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो येथील दुकानाचा सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो. चला तर पहा मित्रांनो, आपण आता जो काही प्रकल्प पाहत आहोत तो प्रकल्प आहे E2 या प्लॉटमध्ये आहे. ज्या ठिकाणी बिल्डिंग नंबर A आणि B दोन इमारती या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी एकूण जे काही दुकानं आहेत मित्रांनो 23 दुकानं वेगवेगळ्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. प्रथम मी आता तुम्हाला जे काही रेरा नंबर आहे तो रेरा नंबर सांगतो, P521000493555 त्याचा रेरा क्रमांक आहे. एकूण जसं सांगितलं 23 दुकान उपलब्ध मित्रांनो या ठिकाणी, दुकान क्रमांक 1 ते दुकान क्रमांक 23 त्याच्यामध्ये सुद्धा जे काही बिल्डिंग नंबर बी आहे, जे काही बी नंबर आहे त्याच्यामध्ये एकूण टोटल 9 दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बिल्डिंग नंबर ए मध्ये जवळजवळ 14 दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता यांचा कार्पेट एरिया वेगवेगळा आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. यातील तुम्ही जे काही दुकान बघताय ते शॉप नंबर आहे 4, प्लॉट ई, बिल्डिंग नंबर बी, कार्पेट एरिया आहे 22.99 स्क्वेअर मीटर आणि ऑफसेट प्राइस अर्थात त्याची म्हाडाची ठरवलेली किंमत आहे 46,42,900 रुपये. तरी सगळे वेगवेगळे एरियाची घरे आहेत मित्रांनो या ठिकाणी. जर तुम्ही विचार केला तर या प्लॉट संपूर्ण प्रकल्पामध्ये सगळ्यात छोटं जे दुकान आहे ते आहे 15.2 स्क्वेअर मीटरचं, ज्याची ऑफसेट प्राइस आहे 31,26,500 आणि सगळ्यात मोठं दुकान आहे मित्रांनो 38.73 चौरस मीटर, त्याची किंमत आहे 70,72,700 अशी ते म्हाडाच्या जाहिरातीची किंमत आहे. म्हणून एकंदरीत वेगवेगळ्या आकाराची घरे आहेत. SC प्रवर्ग आहे, ST प्रवर्ग आहे, जनरल पब्लिक प्रवर्ग आहे, अशा तीनही प्रवर्गासाठी या ठिकाणी दुकानं उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो सर्वात मोठं दुकान तुम्ही पाहू शकता, जे काही सांगितलं मी तुम्हाला की शॉप प्लॉट नंबर ई, बिल्डिंग नंबर ए मध्ये हे सगळं आहे. कार्पेट एरिया 38.73 स्क्वेअर मीटर आहे. ऑफसेट प्राइस 72.70,100 एवढी त्याची प्राइस आहे. हे सगळ्यात मोठं दुकान आहे मित्रांनो जसं मी सांगितलं. म्हणून एकंदरीत वेगवेगळ्या प्रकल्पाची जे काही वेगवेगळ्या एरियाची दुकानं या ठिकाणी आहेत. आता आपण आलो मित्रांनो प्लॉट क्रमांक D1 कडे. आता D1 मध्ये तुम्ही पाहू शकता एकूण 17 दुकानं उपलब्ध आहेत. तर मित्रांनो आपण मागच्या साईडला जे काही दुकानं होती ती पाहिलेली आहेत. आता मी तुम्हाला या साईडची जे काही दुकानं आहेत ते दाखवणार आहे. एकंदरीत जे काही दुकानं आहेत त्यांचा कार्पेट एरिया थोडा फरक, जास्त फरक नाही आहे. म्हणून इथे जे काही सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहेत, जे काही दुकान उपलब्ध आहेत, ते तुम्हाला आता मी आतमध्ये जसं दुकान कसं आहे आतमध्ये मी घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे येथील दुकान कसं आहे ते.
तर मित्रांनो, आता आपण जे काही दुकान पाहतोय ते D1 प्लॉट मधील दुकान आपण पाहतोय. तिरा ठिकाणी जे काही दुकान क्रमांक आहे बघा D13, त्याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो 17.23 स्क्वेअर मीटर आणि ऑफसेट प्राइस आहे 29,26,800 रुपये. याही ठिकाणी वेगवेगळ्या आकाराची दुकानं उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या किमतीची दुकानं उपलब्ध आहेत. म्हणून माझ्या साईडला जाऊन तुम्ही माहिती पुस्तिका पाहू शकता, जे एकंदरीत वेगवेगळ्या प्रवर्गासाठी सुद्धा या ठिकाणी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नमस्कार, मी संजय मोरडे, उप अभियंता माडा. सध्या तुकारामनगर येथील 2 भूखंड आहेत, इथे भूखंड D1 आणि भूखंड E2. पण हे संत तुकारामनगर हा जो वसाहत आहे तुकारामनगरची आमची, ते 1961 साली आम्ही जमीन घेतलेली होती, तेव्हापासून छोट्या छोट्या योजना राबवत आतापर्यंत आले. आता हे जे 2 भूखंड आहेत ते आमच्या वसाहतीमधले शेवटचे 2 भूखंड आहेत. आणि ह्या 2 भूखंडावरचं लोकांचं म्हणजे माडाची इथली या वसाहतीमधली सगळ्यात शेवटची योजना असल्यामुळे या ठिकाणी आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तुकारामनगर आहे आणि तुकारामनगरच्या मध्यवर्ती ठिकाणी ह्या 2 योजना आहेत, त्यामुळं लोकांचा आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे. आता नुकतंच आम्ही दुकानासाठी E-ऑक्शन हे आम्ही पब्लिश केलेलं आहे. तर भूखंड D1वरती 17 दुकाने आहेत आणि भूखंड E2वरती 23 दुकानं आहेत. भूखंड D1वरील दुकानांचा कार्पेट एरिया 160 ते 260 चौरस फुटापर्यंत असून त्याच्या किमती 27,00,000 ते 43,00,000 आहेत. ह्या ज्या किमती आहेत ह्या आमच्या मूळ किमती आहेत, म्हणजे त्याला आपण समतोल प्राईस म्हणतो किंवा रिझर्व प्राईस म्हणतो. याच्यावरती लोकांनी ऑप्शनमध्ये आपल्याला बोली लावायची असते. ई टेंडर ऑप्शन प्रणालीमधून आम्ही ती जाहिरात दिलेली आहे. तर यासाठी गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती आजूबाजूचे व्यापारी वर्ग किंवा जे दुकानामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छिणार किंवा नव्याने व्यापार करू इच्छिणार आहेत अशा इच्छुकाकडून भरपूर म्हणजे पाणी चालू आहे, माहिती विचारणे चालू आहे. बऱ्याचशा लोकांनी आता त्या आमच्या माडाच्या वेबसाईटवरती नोंदणीसुद्धा केलेली आहे. आणि मला वाटतं ह्या लिलावामध्ये सर्वच्या सर्व दुकानं चांगल्या अगदी दुप्पट ते तिप्पट दरापर्यंत तिप्पट किमतीपर्यंत आमची दुकानं जाण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीची योजना होती आमच्या YCM हॉस्पिटलच्या मागे, त्या ठिकाणी अशाच प्रकारचा प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे. सर, तुम्ही आमच्याशी बोललात, जे काही माहिती आवश्यक असते अर्जदारांसाठी जे अप्लाय करणार आहेत म्हणजे ज्यांना दुकान घ्यायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची पण माहिती दिली आहे, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. तर आपण हे स्वतः इथं येऊन आमच्यासाठी यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, त्यामुळं मी वैयक्तिक आणि माझ्या मंडळाच्या वतीनं आपले खूप खूप आभार. थँक्यू सर. आता महत्त्वाचं मित्रांनो, या प्रकल्पापासून कोणतं काय काय ॲम्युनिटीज आहेत, ज्या काही अंतरावरती आहेत, जवळच्याच एरियामध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता. योजनेच्या परिसरातील महत्त्वाच्या सेवा सुविधा, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय ज्याला YCM हॉस्पिटल जे म्हणतो ते फक्त 203 मीटर अंतरावरती आहे. म्हणजे तुम्हाला मेडिकल वगैरे टाकायचं असेल तर खूप चांगली संधी या ठिकाणी तुम्हाला, कारण 230 मीटर म्हणजे खूप जवळ आहे, म्हणजे त्याला लागूनच आहे ते. दुसऱ्या मित्रांनो, DY पाटील विद्यापीठ सोसायटी फक्त 500 मीटर अंतरावरती आहे, म्हणजे विद्यापीठाच्या मागच्या साईडला ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तिसरं आहे पिंपरी चिंचवड बस स्टँड, ज्याला आपण वल्लभनगर जे काही बस स्टँड आहे पिंपरी चिंचवडचं, ते पिंपरी चिंचवडचं बस स्टँड जे काय आहे मित्रांनो ते आहे फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. जे जुना मुंबई पुणे हायवे आणि पिंपरी चिंचवड STबसस्थानक हे फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे, जे मी तुम्हाला दाखवलं आहे. नंतर आहे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालोद्यान 50 मीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता फ्लोर प्लॅन पाहू शकता, जो काही प्रकल्प आहे त्याचा फ्लोर प्लॅन तुम्ही पहा. हे जे काही फ्लोर प्लॅन बघताय तुम्ही E2 जे काही प्लॉट नंबर आहे त्या ठिकाणचा हा फ्लोर प्लॅन आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही मूळ दुकानं आहेत ती या ठिकाणी दिलेली ग्राउंड फ्लोर प्लॅन आणि जे लॉफ्ट फ्लेवर आहे म्हणजे ज्याला पोटमळा म्हणतो, पोटमळा जे सामान वगैरे ठेवायला दुकानामध्ये वापरला जातो त्याचं इथे फ्लोर प्लॅन दिलेलं आहे. प्रत्येक दुकानामध्ये हे जे लाईन दिसते इथून पोटमळा देण्यात आलेला आहे.
तर एकंदरीत जे काही म्हाडाची म्हणजे अप्पर ग्राउंड लेवल प्लॅन असेल तो इथे व्यवस्थितरित्या त्यांनी दिलेला आहे. आणि विके जे काय आहेत ते आर्किटेक्चर आहे त्याचे, त्यांच्याद्वारे याचं बांधकाम केलं जात आहेत. म्हणून एकंदरीत जे काही दुकानांचं एंट्रन्स इथून तुम्ही पाहू शकता, ही संपूर्ण कॉम्प्लेक्ससाठी एंट्रन्स आहे. म्हणजे पार्किंग या साईडला पार्किंग दिलेली आहे, या साईडला पार्किंग आहे. आणि इथून आपल्याला कॉम्प्लेक्ससाठी जे काही एंट्रन्स आहे तो इथून भेटणार आहे. वरती रेसिडेन्शियल आहे मित्रांनो, आणि पूर्णपणे खालचे जे काही माळे आहेत ते पूर्ण कमर्शियल आहेत. तिथे आपण दुसरा एक प्लॅन पाहूया, जे काही D1 जो काही प्लॉट नंबर आहे त्याचाही प्लॅन दाखवतो मी. तर आता D1 चा प्लॅन पहा तुम्ही, प्लॉट नंबर D1 चा प्लॅन, अप्पर जे काही ग्राउंड फ्लोर आहे तो फ्लोर प्लॅन कसा आहे. इथे तुम्ही पाहायची इकडून सुरुवात आहे दुकानांची, जे काही नंबरिंग केलेलं आहे प्रॉपरली इथून. आणि इथे आतमधून एंट्रन्स आहे मोठा, जो मेन एंट्रन्स आहे. तर हे सगळे ग्राउंड फ्लोर आहे. आणि इकडे लॉफ्ट लेवल दिलेली आहे, जे काही पोटमळा म्हणतो आपण ते या साईडला देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे स्ट्रक्चर असणार आहे. इकडे टेरेस आहे आणि इकडे परत PMC ने घेतलेला एक जागा आहे, कॉम्प्लेक्स आहे, ती या साईड देण्यात आलेली आहे. म्हणून जी दुकानं विक्रीसाठी आहेत हीच दुकानं आहेत मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या. म्हणजे एकूण इथे 17 दुकानं तुम्हाला दिसून येतात. तुम्ही जर सिरियल नंबर पाहिलं तर हे या ठिकाणी दुकान नंबर 1 ते दुकान नंबर 17 या ठिकाणी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि तुम्ही अगोदर जर पाहिलं डी जे काही E2 आहे तिथे जवळजवळ 23 दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इकडून सिरियल नंबर 1 पासून इकडून सुरुवात झालेली आहे मित्रांनो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशी सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल नेमका तुम्ही जे काही ज्या दुकानासाठी तुम्ही ई ऑप्शन करताय त्याचा तुम्हाला लमसम अंदाज येईल की आपल्याला कोणत्या दुकानासाठी आपण ई ऑप्शन करत आहोत. कारण हे सगळे नंबर्स मी परत सांगतोय, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 खूप मोठा दिसतो मित्रांनो या ठिकाणी. तोही मी तुम्हाला दाखवलेला आहे. 14 आणि 15 ही दोन दुकानं मोठी आहेत, बाकीचे सगळ्यांचा जवळजवळ एरिया सारखाच आहे, जास्त फरक नाही आहे. आणि आता आपण थोडक्यात मॅपच्या साहाय्याने, नकाशाच्या साहाय्याने समजून घेऊया की नेमका म्हाडाचा तो प्रकल्प कुठे आहे जिथे दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही इथे रेड कलरमध्ये आयकॉन दिसतं इथेच म्हाडाची दुकानं उपलब्ध केलेली आहेत. इथे म्हाडा संत तुकाराम नगर प्रोजेक्ट इथे जे दिसतंय ते इथेच म्हाडाचा प्रोजेक्ट आहे, जे म्हाडा संत तुकारामनगर प्रोजेक्ट नावाने ओळखला जातो. आता इथे जर तुम्ही पाहिलं आजूबाजूची लोकॅलिटी, तुम्हाला मी सॅटेलाईट मॅपच्या साहाय्याने सांगेन की जो काही नाव दिसतंय तो इथेच तो म्हाडाचा प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही आजूबाजूचा विचार केला तर इथे सगळं संपूर्ण एरिया हा भरलेला आहे, म्हणजे लोकॅलिटीने पूर्ण भरलेला आहे. असं नाही की बाहेर आहे किंवा जंगलात आहे किंवा जवळपास काही नाही. तर इथे पहा महत्त्वाचं मित्रांनो, इथून एक रस्ता गेलेला आहे, इथे मैत्री चौक आहे. मैत्री चौकाच्या एका साईडने रस्ता आहे, दोन्ही प्रकल्पाच्या दोन्ही प्लॉटच्या मधून रस्ता आहे. आणि साईडनी जे हॉस्पिटल रोड आहे तो रोड आहे, म्हणजे अगदी प्राइम लोकेशनला दुकान आहेत मित्रांनो ही. तर पहिलं जे काही तुम्हाला मी प्लॉट नंबर सांगतो, हा जो काही प्लॉट दिसतो मित्रांनो हा आहे D1 प्लॉट. आणि इकडे जो दिसतो हा आहे E2 प्लॉट, म्हणजे D1 आणि E2 असे दोन प्लॉट आहे. दोन प्लॉटच्या मधून रस्ता गेलेला आहे. तर एकंदरीत आजूबाजूची लोकॅलिटी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची लोकॅलिटी असणार आहे, म्हणजे हॉस्पिटल किंवा काय काय जे कुठे तुम्ही पाहू शकता. तर इथे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे इथे आहे वल्लभनगर SC स्टँड, इथे आहे संत तुकाराम नगर जे काही मेट्रो स्टेशन आहे ते इथे आहे. त्याच्याशिवाय इकडे YCM हॉस्पिटल आहे, इकडे DY पाटील कॉलेज आहे, आणि इकडे जे काही DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे एज्युकेशन हब या जवळपास आहे सगळं. त्याशिवाय इकडे लोकलचं पिंपरी स्टेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, लोकलचं पिंपरी स्टेशन आहे. त्याशिवाय जे काही पोस्ट ऑफिस आहे, पासपोर्ट ई सेवा केंद्र वगैरे सगळे आजूबाजूला सगळं, म्हणजे तुम्हाला ज्या काही सोयी सुविधा आवश्यक आहेत त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. त्याशिवाय तुम्ही बाजूला पाहू शकता इकडे जे काही मी तुम्हाला सांगितलं की गार्डन वगैरे आहेत, जसं आपण गार्डनचा उल्लेख केला तर गार्डनसुद्धा इथे आहे. त्याला मी झूम करून दाखवतो, जे काही APJ अब्दुल कलाम गार्डन दाखवलं ते इथे बाजूला आहे. म्हणून हा प्रकल्प आहे, हा टोटल प्रकल्प तुम्ही पाहू शकता. आणि एकदम चांगल्या लोकेशनला असल्यामुळं नक्कीच येथील दुकानं हे पहिल्याच याच्यात विकले जातील असं कुठेतरी म्हाडाने सांगितलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला हा सगळं लोकेशन जे काही लोकॅलिटी तुम्हाला समजली असेल. थोडक्यात काय तर इथे पुणे स्टेशनचा विचार केला तर तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे मित्रांनो पुणे स्टेशन आहे, पुणे रेल्वे स्टेशन आहे, इकडे पुणे एअरपोर्ट आहे, इकडे जो काही पुणे बेंगलुरु हायवे आहे तो इकडे दिसतोय, हे वाकड वगैरे या ठिकाणी दिसतोय. म्हणजे वाकड किंवा जे काही IT हब आहे तिथूनही अगदी जवळ हा प्रकल्प या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जे काही इतर ठिकाणची दुकान आहेत किंवा इतर ठिकाणची जे काही घरांच्या जाहिराती आहेत किंवा घरांची योजना आहे त्याचे सुद्धा डिटेल्स आपण वारंवार घेऊन येत राहणार आहोत. तर या दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो 25 मार्च 2024. आणि अर्ज करण्यासाठीची जे काही संकेतस्थळ आहे ते आहे https://eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊ शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.